हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर गौरी गणपती विशेष आज आपण रेसिपी पाहणार आहोत. गौरी गणपती जवळच आलेले आहेत आणि अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी ज्या छान छान रेसिपीज अपलोड करणार आहे याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका वाटीमध्ये मैदा घेतलेला आहे. तर हा आपण इथे भांड्यामध्ये टाकून घेऊया. हा मैदा मी चाळून घेतलेला आहे. याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे, बेकिंग पावडर टाकायचं आहे, आणि तूप टाकायचं आहे इथे अर्धा चमचा. सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि घट्ट सर याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हा गोळा छानपैकी मळून झालेला आहे. आता हे एका साईडला ठेवून देऊयात. आणि परत आपल्याला घ्यायचा आहे एक वाटी मैदा. तर मी ते एक वाटी मैदा घेतलेला आहे. चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, बेकिंग पावडर आहे इथे, दोन चिमूट घेतलेला आहे बेकिंग पावडर, आणि अर्धा चमचा तूप, आणि हा ऑरेंज कलर आहे, ह्याचा कलर आहे. तुमच्यामध्ये लिक्विड किंवा पावडर जे असेल ते याच्यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार कलर तुम्ही निवडायचा आहे. तर मी इथे ऑरेंज कलर घेतलेला आहे. तर आता हे छान मिक्स करून याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे गोळा बनवून घ्यायचा आहे. हा सुद्धा गोळा मळून झालेला आहे. तर आता आपल्याला हे 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे आणि 2 वाट्या पाणी टाकायचं आहे. तर ह्याचा आपल्याला पाक वगैरे करून घ्यायचा नाही आहे 1 तारी किंवा 2 तारी. फक्त आपल्याला हे 4 ते 5 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे. थोडंसं चिकटसर असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे पाक. जोवर आपला पाक तयार होते तोपर्यंत आपले हे गोळे सुद्धा छान मऊसूत झालेले आहेत. तर याचे लिंबाच्या आकाराचे आपल्याला जे गोळे करून घ्यायचे आहेत व्हाईट कलरचे, तर इथे लिंबाच्या आकाराचे मी गोळे बनवून घेतलेले आहेत व्हाईट कलरचे. आणि आता ऑरेंज कलरचे गोळा तोडून घ्यायचा आणि हातावरती आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे. मोदकाला जसे आपण करतो तशीच अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये आपल्याला हा व्हाईट कलरचा गोळा जो आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि हा ऑरेंज कलर वरती घेऊन तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत. या बॉल्सला अशा प्रकारे कळ्यात पाडून घेणार आहे. आणि आपल्याला जी फुले आहेत ही मीडियम साईजचीच करून घ्यायची आहेत. खूप छोटीही नाही आणि खूप मोठीही नाही, कारण खूप जर मोठे केले फुले तर ते आतपर्यंत पाक छान मुरणार नाही. त्यासाठी असे छोट्या आकारामध्येच आपल्याला ही फुले बनवून घ्यायची आहेत. तर आपली फुले जी आहेत ती कट करून तयार आहेत. इथे आपला पाक रेडी आहे. आता परत एकदा आपल्याला फुलं तळून घ्या, त्याच्यानंतर गरम करून घ्यायचं आहे. आणि ते कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरमही झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ही फुले सोडून घेऊया.
चमच्याच्या साहाय्याने याच्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे। आपण सोडा टाकल्यामुळे ही फुले छान फुलतात। तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह असे दिसत आहेत ही फुले, अगदी सुंदर दिसत आहेत। आणि आपल्याला हे लो गॅसवरती 3 ते 4 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तर इथे मस्तपैकी आपली फुले तयार आहेत आणि ते पाकही मी गरम करून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये म्हणजे सर्व फुले तळून झालेली आहेत। तर आता हे आपल्याला 1 तास तरी या पाकामध्ये छान मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे आपली गोड अशी फुले तयार आहेत। तर या गौरी गणपती विशेष या वर्षीच्या या सणाला नक्की बनवून बघा, नक्कीच आवडतील तुम्हाला। आणि कसे झाले मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी ज्या छान छान रेसिपीज अपलोड करत असते याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाहीत। तर पुन्हा भेटूया असेच एका छानशा गोड रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।